सोलापूरात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि सोलापुरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अहोरात्र रा झटणाऱ्या प्रशासनाला सोलापूरकरांनी सहकार्य करण्याची गरज आहे सोलापूरकरांनो प्रशासनाला सहकार्य करा घरीच राहा सुरक्षित राहा देशात कोरोनानं प्रचंड कहर केलाय आणि सध्या तरी कोरोनाचा हाहाकार कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत एका दिवसात देशात दहा हजार रुग्ण आढळल्यानं कोरोनाचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय एकूण रुग्णांची संख्या दोन लाख छत्तीस हजारांच्या पुढे गेल्यानं इटलीच्या पुढे जगात सहाव्या स्थानी भारताचा नंबर लागलाय अर्थव्यवस्था मोडून पडल्यामुळे सरकारनं ऐन कोरोना वाढीच्या सीझन मध्येच लॉकडाऊन उठवला त्यामुळे जुलै ऑगस्टमध्ये कोरोना कळस गाठेल देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्यानं चिंताजनक परिस्थिती असताना सर्व व्यवहार चालू झाल्यानं आता स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागणार आहे हे निश्चित आहे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं आणि अर्थचक्राला गती देणं हे आजचं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे आपल्या सोलापूर शहरात सुद्धा कोरोना या विषाणून मोठा कहर केलाय एक नवे दोन पालकमंत्री कोरोनानं घरी पाठवले असून एका आयुक्तांची सुद्धा कोरोनानं बदली केली आहे त्यामुळे या कोरोनाला पळून लावण्यासाठी नूतन आयुक्त पी शिवशंकर जिद्दीला पेटलेत अर्थव्यवस्थेचा साग पळवट ठेवून कोरोनाला पळून लावण्याचा चंग आयुक्त साहेबांनी बांधलेला आहे परंतु कोरोनाला पळून लावण्यासाठी सर्व नागरिकांनी सुद्धा वज्रमूठ आवळून एक दिल्यानं प्रशासनाला सहकार्य करणं काळाची गरज आहे आपल्या जीवाच्या रक्षणासाठी हे योद्धे जीवाचं रान करतायत आपण गांभीर्यानं घ्यायला पाहिजे रविवारी सुट्टीचा संचारबंदीचा आदेश दिला तरी सुद्धा नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत कोरोनाला आमंत्रण देण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच मनाला वेदना देणारा वाटतोय भोजप्पा तांड्यावरील एका माते फिरून डॉक्टरांच्या पथकावर केलेला हल्ला रात्रंदिवस आपल्यासाठी पहारा देणाऱ्या पोलिसांची हुज्जत घालणारी मंडळी कोरोना लढाईत आपल्या जीव धोक्यात घालून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणाऱ्या या योद्ध्यांना सन्मान देणं गरजेचं आहे सोलापूर शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन अथक परिश्रम घेत आहे आपल्यासाठी परिश्रम घेणाऱ्या या योद्ध्यांना जाणीवपूर्वक त्रास देणं बरं नवं सोशल डिस्टन्स मास्क या नियमाला धरूनच रहा अन्यथा कोरोनाचाच कळस दिसणार आहे या विशेष बातमीचं वृत्तसंकलन केलं होतं आमचे प्रतिनिधी श्रीयुग दादासाहेब निळ अस्मिता विजन सोलापूर